बेघर दुर्लक्षित उपेक्षितांच्या जगण्यासाठीचा मोठा संघर्ष किरण वाघमारे. प्रस्थापित आघाडी सरकारने मुंबईत आमदारांना 300 कायमस्वरूपी घरे देण्याची नुकतीच घोषणा केलेली असून ती अतिशय दुर्दैवी बेघर उपेक्षितांवर अन्याय करणारी असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे यांनी व्यक्त केले. येथील जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात वंचित बहुजन आघाडीच्या वर्धापन दिन धान्य वस्त्र व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष अशोकभाऊ हिंगे पाटील हे होते. तर विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ गणेश खेमाडे, उपाध्यक्ष संतोष जोगदंड, जिल्हा सहसचिव मेजर अनुरतवीर, पुरुषोत्तम वीर उपस्थित होते. पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की बेघर, शोषित, उपेक्षित, दुर्लक्षित समूहाचा जगण्याचा संघर्ष हा खूप मोठा असून त्यांना कित्येक रात्री उपाशीपोटी जीवन जगावे लागत असतानाही शासनाने बेघर निवारा केंद्रास दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी कपात करून जाचक अटी लादल्याने केंद्र चालकांना प्रचंड मोठ्या समस्या भेडसावत आहेत. या वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे महिला निवडीचा व मुलाखतीचा कार्यक्रमाला महिलांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. गाव तिथे शाखा अशी महिलांनी घोषणा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर गणेश खेमाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिव्हाळा बेघर शहरी निवारा केंद्राचे संचालक वंजारे साहेब यांनी मांडले. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी बीड तालुका कार्यकारिणीतील सदस्य संदीप जाधव, अक्षय दळवी, सुरज वाघमारे, श्रीकांत वाघमारे, ऋषिकेश वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब.